कुपवाडमधील पंचकल्याण पूजेमध्ये भगवंताचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न पंचकल्याण पूजेच्या चौथ्या दिवशी मंडपातील नित्यपूजा विधी नियमितपणे पार पडला सकाळच्या सत्रात भगवंताचा जन्म कल्याण विधी पार पडला यावेळी पंचकल्याण पूजेच्या आहारदात्यांचा सत्कार करण्यात आला पूजेच्या पाचव्या दिवशी मंडपातील नित्य पूजा विधी नियमितपणे पार पडली सकाळच्या सत्रात मावजी बंधनाचा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला जवळपास एकशे एक्कावन्न बटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता सर्व बटूंना भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि सिद्धांतचार्य सूर्यसागरजी महाराज यांनी संस्कार दिले त्यानंतर बटूंची गावांमध्ये फेरी काढण्यात आली खासदार संजयका पाटील पृथ्वीराज पाटील माजी महापौर सुरेश पाटील नगरसेवक गजानन मगदूम माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर पंचायत समिती सदस्य राहुल सकळे यांनी भेट दिली कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आलं जन्म कल्याणच्या निमित्त सकल जैन समाज कुपवाडच्या वतीने शहरात आनंद उत्सवानिमित्त पाच हजार किलो साखर एक्कावन किलो पेढे आणि एक्कावन किलो बर्फी यांचे नागरिकांना ट्रॅक्टरमधून मिरवणुकीने वाटप करण्यात आलं सायंकाळच्या सत्रात आचार्य श्रींचे प्रवचन पार पडलं त्यानंतर मिरवणुकीने पांडुक शिलेवर जाऊन अभिषेक करून मिरवणुकीने पाचव्या दिवशी सत्रात आचार्य श्रींचे प्रवचन पार दिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला छप्पन्न राजांकडून नजराना अर्पण करण्यात आला त्यानंतर दीक्षा कल्याण कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकाळच्या सत्रात दोन हत्ती दोन बेंड छप्पन घोडे अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशीचे सवालाचे कार्यक्रम पार पडले ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मिरज